अकोला शहरात अत्याधुनिक यंत्रसामग्रीसह रुग्णालयाची इमारत निर्माण करण्यात आली असून ही इमारत पूर्णतः बांधून तयार असली तरी अद्यापपर्यंत या इमारतीचा लोकार्पण सोहळा करण्यात आला नाही। ही जिल्ह्यासाठी लाजिरवाणी बाब आहे। ही वास्तू नसून शोभेची वस्तू होत असल्याने अकोल्यातील MIMच्या पक्षाने अनोखे आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे। सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या बांधकामाला जवळपास 2 वर्षे झाली आहे। दरम्यान कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी आरोग्य यंत्रणेने तिसऱ्या लाटेचे सावट सर्वत्र असल्याने अकोला सामान्य रुग्णालयातच रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे। त्यावेळी बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागले। त्याच आधारे राज्य शासनाकडून अकोला जिल्ह्यासाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची निर्मिती करण्यात आली। जवळपास बराच काळ लोटला, मात्र अद्यापपर्यंत या हॉस्पिटलचे लोकार्पण करण्यात आले नाही। याबाबत अकोला MIMने निवेदन जरी दिले असले तरी या निवेदनाला केराची टोपली दाखविण्यात आली, त्यामुळे आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी अकोल्यातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वास्तूचे सेल्फी पॉइंट वस्तूत रूपांतर करीत अनोखे आंदोलन करून अकोला प्रशासनाचे लक्ष वेधले। हे आंदोलन MIM अकोला जिल्हा निरीक्षक डॉक्टर रेमन खान यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले आणि शहराध्यक्ष अब्दुल मुनाफ आसिफ खान यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले। यावेळी जावेद पठाण, चांद खान, शेख वसीम यासह MIMचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। आसिफ खान, विदर्भ न्यूज, अकोला।